या आता जेवढं मी तुमच्याशी इथे बोलतोय त्याच्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा एक खुलासा करताय की हे असं ते तसं, तर म्हणजे असं वाटतंय की आता देवेंद्र फडणवीस हे खुलासा उपमुख्यमंत्री झाले, ते फक्त खुलासेच करतात. म्हणजे मला वाटतं कंत्राटीवरही तुम्हीच खुलासा केला, तुमचा विषय होता नव्हता जो असेल तो. असं आहे की मी राज्यात उद्योग येत नाही, हा त्यात आणखी ऍडिशन, राज्यात उद्योग येत नाही त्यावरही तुम्हीच खुलासा केला. म्हणजे नवीन नाव द्यायचं काय आणि खुलासा उपमुख्यमंत्री फडणवीस असं नाहीये. शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे, मुख्यमंत्री जे सांगतात तेच मी करतो. या कंत्राटी याच्यावर मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या हे मी निदर्शनास आणून दिलं की या संदर्भात टेंडर काढलं महाविकास आघाडीने, निकष ठरवले महाविकास आघाडीने, चर्चा केल्या महाविकास आघाडीने, त्याला मान्यताही दिली महाविकास आघाडीने, आपलं सरकार आलं आपल्या कॅबिनेट समोर आलं, आपण रुटीन कोर्समध्ये त्याला मान्यता दिली, नंतर आपल्या लक्षात आलं की 25% ते हाईप्ड आहे तर आपण परत कॅबिनेटला घेऊन त्याचे भाव कमी केले. हा निर्णय तर काही आपला नाहीये. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की कंत्राटीच्या संदर्भात मी जे मांडलं ती मी यांची दुटप्पी भूमिका मांडली. कारण मी सांगितलं 2003 पासून कंत्राटी सुरू केली, त्याच सरकारने सुरू केली. आमच्या सरकारमध्ये चालले ना, मी असं बिलकुल म्हटलं नाही की आमच्या सरकारमध्ये बंद होती. मी सांगितलं 2014 ज्या एजन्सीज अपॉइंट केल्या होत्या तेव्हाच्या सरकारने, आमच्याही काळात त्यांनीच काम केलेलं आहे त्या एजन्सीजनी, त्यामुळे आम्ही काही बंद केलं होतं असं मी कधीच म्हटलं नाही. पण हे जे काही जणू काही आमचं सरकार आलं ना, आता आम्ही महाराष्ट्राचं कंत्राटीकरण करतोय हा जो काही भास निर्माण करणार त्याचा मी बुरखा फाडला. हे तुमचेच निर्णय आहे, तुमचेच निर्णय. आणि आम्ही तर रद्द केला, आम्ही सांगितलं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर हे जे काही 9 एमपॅनल केले आहेत यातनं असा भाव जात असेल की आता महाराष्ट्राचं कंत्राटीकरण होत आहे तर आम्हाला त्याची आवश्यकता नाहीये, त्यामुळे ते आम्ही त्या ठिकाणी तो जी आर रद्द. म्हणजे आता येत्या 2-3 दिवसात त्याचा नवीन जी आर देखील निघेल, कारण त्याची प्रोसेस चाललेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की हे तुम्ही अनाऊन्स करा, तुम्हाला याचा अभ्यास आहे, म्हणून मी अनाऊन्स केलं त्या संदर्भात. किंवा जेव्हा खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, आता काल परवा बघा ही एक मोडस ऑपरेंडी बघा, ही तुम्हाला मी म्हणजे संपादकांनीही थोडं कॉशियस राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मोडस ऑपरेंडी बघा, एका वृत्तपत्रात बातमी छापून आणली की महाराष्ट्रातलं 17,000 कोटीचे उद्योग हिऱ्याचे का ज्वेलरीचे हे गुजरातला जाणार किंवा गेले. सोर्स काय, काय सोर्स आहे? काही सोर्स आहे, नो सोर्स. आणि लगेच इकोसिस्टम चालू, मग आदित्य ठाकरे, मग च्या सुप्रिया ताई, माझा त्यांना सवाल आहे मला दाखवा. उलट महाराष्ट्रातनं उद्योग तर गेलाच नाही. परवा मी स्वतः देशातला सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे मलाबार गोल्ड याच्यातली, सर्वात मोठी देशातली, त्यांनी परवा माझ्या हस्ते त्यांच्या ग्लोबल बिझनेसचं हेड ऑफिस मुंबईला उघडलं आणि घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही करतोय. आज महाराष्ट्रामध्ये जेम्स अँड ज्वेलरी 2 पार्क आपण तयार करतोय, खासगी एक सरकारचा, सरकारने जागा दिली आहे, इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट तिथे येते. आणि एवढंच नाही तर आता या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातले हुज हु हे त्या ठिकाणी येत आहे. आणि समजा गुजरातमध्ये त्यांनी एखादा पार्क तयार केला, तो काय आज झाला का? तुमच्या काळातच झाला. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात होता तेव्हा ते गुजरातमध्ये पार्क तयार करत होते, त्यांनी केला आपल्याकडनं. बरं, हे मी म्हणतो असं नाही, भारत डायमंड बुर्सच्या लोकांनी सांगितलं की एकही इंडस्ट्री इथनं गेली नाही, जाणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तयार करू शकतात पण मुंबई नाही तयार होऊ शकत. महाराष्ट्र तयार, महाराष्ट्रातलं जे बिझनेस अटमॉस्फिअर आहे, मुंबईतली जी एक व्हायब्रन्सी आहे, आणि शेवटी एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स असतात, ते एक्सपोर्ट मुंबईहून होतो. डायमंड हब आहे मुंबई, मुंबई बिझनेसचा हब आहे एकदम.